श्री स्वामी समर्थ मी प्रांजली। उद्या आहे 5 तारीख आणि उद्या आहे चातुर्मासाची समाप्ती। त्याच पद्धतीने उद्या तुळशी विवाहाला सुरुवात होत आहे आणि सर्वात महत्त्वाचं आहे उद्या शनी प्रदोष। तर बघा, आपल्या आयुष्यामध्ये सर्व बाजूंनी संकटं आलेली आहेत, म्हणजे आपण एका बाजूनी संकट आलं की दुसरा मार्ग काढतो, पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, त्यातून आपल्याला मार्गही मिळतो, पण थोडं पुढे गेलं की परत अजून अडचणी। या पद्धतीने काय, म्हणजे आपण जर एक आपलं करिअर असेल, जॉब असेल, बिझनेस असेल, किंवा मुलामुलींच्या करिअरचा संबंध असेल, लग्नाचे अडथळे असतील, आयुष्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्या करण्यासाठी आपण जातो पण आपल्याला सतत आडी अडचणींचा सामना करावा लागतो। तर आणि अशा वेळेला काय करतो, आपण खूप व्रत पण करतो, उपवास करतो, उपाय करतो, सेवा करतो, पण तरीही आपल्याला त्यातून मार्ग मिळत नाही। तर अशा वेळी काय करायचं, जेव्हा आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये साडेसातीचाही खूप त्रास होत असेल, साडेसातीमुळे हे तुमचं म्हणजे एकही काम पूर्ण होत नसेल, खूप अडचणींचा सामना करावा लागत असेल, घरामध्ये नवरा बायकोंचे भांडणं असतील, मुलं ऐकत नसतील किंवा सासूसुनांचे भांडणं असतील, अशा बऱ्याच दुनियाभरच्या बऱ्याच गोष्टी असतील ज्यांचा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला त्रास होत असेल। तुम्हाला त्या परिस्थितीमधून पुढे जायचं आहे, पण पुढे जाण्याचा जर तुम्हाला मार्ग मिळत नसेल तर यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे शनी प्रदोषच्या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत, त्या मी तुम्हाला सांगणार आहे। तर ह्या तुम्ही या शनी प्रदोषला, म्हणजे उद्याच आहे शनी प्रदोष, तर उद्याही करू शकता, पण तुम्ही प्रत्येक शनी प्रदोष जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा तुम्ही या सेवा करू शकता। तसं तर बघा, शनी प्रदोष आणि सोम प्रदोष या दोन प्रदोषाला आपण सर्वजण ओळखतो, पण प्रत्येक वाराचा एक प्रदोष असतो, म्हणजे प्रत्येक वारी एक वेगवेगळा प्रदोष येत असतो, जसं की रवी प्रदोष असेल, बुध प्रदोष असेल, गुरु प्रदोष असेल, पण प्रचलित आणि आपल्या सर्वांचा ओळखीचा, म्हणजे ज्याला आपण म्हणजे प्रत्येक जण ओळखतो, तो म्हणजे शनी प्रदोष आणि सोम प्रदोष। तर बघा, आज आपण बघत आहोत शनी प्रदोष। तर जेव्हा तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जायचा मार्ग शोधत आहोत तुम्ही, पण चहू बाजूंनी तुम्हाला असं वाटत आहे की मला कुठूनच मार्ग मिळत नाही आणि आपल्याला यातून मला काहीतरी मार्ग काढायचा आहे, मग यासाठी मी काय करू, तर तेव्हा तुम्ही हे उपाय करू शकता। तर शनी प्रदोषच्या दिवशी सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपल्या प्रत्येकाच्याच देवघरामध्ये असते महादेवाची पिंड। तर देवपूजा करताना काय करायचं, आपलं देवपूजेचं जे ताम्हण असतं तर ते ताम्हण घ्यायचं, सुरुवातीला त्यामध्ये थोड्याशा अक्षदा ठेवायच्या, महादेवाची पिंड ठेवायची आणि तुम्ही जर शक्य झालं तर पाण्याने आणि पंचामृताने त्या महादेवाच्या पिंडीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे। तर अभिषेक म्हणजे काय, आता तुम्ही करू शकता ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत सुरुवातीला पाण्याने 11 वेळेस असेल किंवा कितीही वेळ पाण्याने अभिषेक करायचा, त्यानंतर पंचामृताने। पंचामृत म्हणजे काय, दूध, दही, तूप, साखर आणि मध हे सर्व मिक्स करायचं आणि याने अभिषेक करायचा। तुम्हाला जर पंचामृताने शक्य नसेल तर फक्त अगदी पाण्याने आणि त्यानंतर फक्त दुधाने केला तरीही चालेल। हा अभिषेक करायचा, त्यानंतर देवघरामध्ये जिथे महादेवाची पिंड आपण रोज ठेवतो तिथे ठेवायची आणि या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर 108 बेलपत्र महादेवाच्या पिंडीवर आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय करत अर्पण करायचे आहेत। पण तुम्हाला 108 बेलपत्र नाही मिळाली तर तुम्ही एक जरी बेलपत्र मिळालं किंवा 3 जरी बेलपत्र मिळाली तर या दिवशी आपल्याला पिंडीवर अर्पण जरूर करायचे आहेत। पण म्हणजे नाहीच भेटलं तर काही हरकत नाही, पण भेटलंच तर बघा या दिवशी एक तरी बेलपत्र तुम्ही आपल्या पिंडीवर अर्पण करू शकता। आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी, या दिवशी संध्याकाळी प्रदोषकाळी, प्रदोषकाळी म्हणजे काय, सूर्यास्ताच्या 1.5 तास अगोदर आणि सूर्यास्ताच्या 1.5 तास नंतर जो मधला जो वेळ आहे त्याला आपण प्रदोषकाळ म्हणतो। तर या प्रदोषकाळामध्ये आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तर आपल्याला तिथे जाऊन हा उपाय करायचा आहे। यासाठी आपल्याला लागणार काय आहे, तर यासाठी आपल्याला लागणार आहेत 8 दिवे। आता बघा, दिवाळीमध्ये आपण सगळ्यांनीच मातीच्या पणत्या आणलेल्या असतील तर मातीच्या 8 पणत्या आपल्याला घ्यायच्या आहेत। त्यामध्ये आपल्याला जेही आपण रोज घरी देवाला दिवा लावण्यासाठी, देवपूजेसाठी जे तेल वापरतो ते तेल त्याच्यामध्ये लावायचं आहे। 2 वातीची 1 वात मिळून अशी वात बनवायची आहे। प्रत्येक पंतीमध्ये एक, म्हणजे 2 वातीची 1 वात जी केली आहे त्या वाती ठेवायच्या।
आणि त्या तुम्ही आता तुमचं जर महादेवाचं मंदिर घरापासून दूर असेल तर तुम्ही फक्त त्यामध्ये वाती ठेवायचे, एकत एक ठेवायचं आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकू शकता. आणि तुमच्या घराच्या जवळपास असेल तर तुम्ही घरूनच त्या पूर्ण पणत्यांमध्ये तेल टाकू शकता. आणि हे सर्व घेऊन आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आता बरेच जण म्हणतील की ताई महादेवाचं मंदिर आमच्या घराच्या आसपास नाही आहे, मग आम्ही काय करायचं? तर घरी बघा, हा जो उपाय आहे हा घरी करण्यासाठी नाही आहे, हा शिवमंदिरामध्येच जाऊन करायचा आहे. त्यामुळे शिवमंदिर जर तुमच्या घराच्या आसपास कुठे असेल तर तिथेच जाऊन करा. आणि असं काही नाही की खूप मोठं, छोटंसं जरी महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन करा, कारण तिथे तुम्हाला अधिक म्हणजे जसं मी आता सांगणार आहे तशा पद्धतीने सेवा करता येईल. त्यामुळे छोटा छोटं जरी मंदिर कुठं असेल ना फक्त महादेवाचं, तर तिथे सेवा केली तरी चांगलं आहे. आता ह्या आपण पणत्या घेऊन मंदिरामध्ये गेलो तर सुरुवातीला काय करायचं, आपण मंदिरामध्ये गेल्याजवळ महादेवांच्या समोर बसायचं. ज्या आपण पणत्या घेतलेल्या आहेत त्या लाईनमध्ये 8 पणत्या ठेवायच्या, समोर पूर्ण 8 पणत्या ठेवायच्या. तेल टाकलेलं असेल तर तशा ठेवायच्या, तेल टाकलेलं नसेल तर त्यामध्ये तेल टाकायचं. त्यानंतर तुम्ही म्हणजे कशासाठी करत आहात, जे तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्ही बोलायचं की ही मी सेवा हा उपाय कशासाठी करतो आहे. तर एक पंक्ती प्रज्वलित करायची, त्यावेळेला सुद्धा म्हणायचं की मी कशासाठी करतो आहे, आणि देवादिदेव महादेवांना विनंती करायची की यातून मार्ग दाखवा. याच पद्धतीने 8ही दिवे लावताना आपल्याला ती इच्छा बोलायची, म्हणजे एक दिवा लावताना परत बोलायची विनंती करायची, दुसरा दिवा लावताना बोलायचं विनंती करायची, असं 8ही वेळा आपल्याला करायचं आहे. आणि त्यानंतर ते पूर्ण दिवे जे आहेत, प्रत्येक दिवा आता आपला प्रज्वलित झालेला आहे, आपण 8 वेळा विनंती केलेली आहे, 8 वेळा बोललेलो आहोत, आता काय करायचं, जे महादेव बघा महादेवाची पिंड आतमध्ये असते, तर लेफ्ट कोपऱ्यामध्ये, राईट कोपऱ्यामध्ये, परत आपल्या मागे लेफ्टमध्ये, आपल्या मागे राईटमध्ये, आणि परत आपल्या जिथे मध्यभागी आहेत त्या इथे 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 इथे, असं 8 साईडला ते 8 दिवे आपल्याला ठेवायचे आहेत. म्हणजे एक दिवा जो आहे तो आपल्या समोरच राहणार आहे, कारण तो जो आपल्या मागचा आहे, कारण तिथून दार असणार आहे. पण बाकीचे दिवे बघा, 4 कोपऱ्यामध्ये 4 पणत्या त्या राहणार आहेत, आणि दुसऱ्या 3 पणत्या, एक डावीकडे, एक उजवीकडे आणि आपल्या समोर, आणि एक जी पणती आहे ती आपल्या समोरच महादेवांच्या समोर आपल्याला ठेवायची आहे. याने काय की 8ही दिशांनी तुमचे जे रस्ते बंद आहेत, म्हणजे तुम्हाला आयुष्यामध्ये अडचणीतून पुढे जाण्याचा मार्ग मिळत नाहीये, तर हे केल्याने, आणि तुम्ही जर संकल्पयुक्त 11 शनी प्रदोष असेल, 21 शनी प्रदोष असेल, 5 शनी प्रदोष असेल, तुम्ही जर हे केलं तर जेवढ्या म्हणजे शनी प्रदोषचा तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढ्या शनी प्रदोषमध्ये तुमच्या मागची 7.5 असेल, ज्या आडी अडचणी संकट असतील, जेही काही तुमच्यावर संकट आलेलं असेल, त्यातून पुढे जाण्याचा मार्ग तुम्हाला निश्चितच मिळेल. आणि जेही काम तुम्ही हाती घेतलेलं आहे की बाबा कशासाठी करत आहात, तुमचं ते काम निश्चितपणे पूर्ण होईल. पण आपल्याला तुम्हाला ठीक आहे, तुम्हाला जर पुढे करायचं नसेल तर तुम्ही एक सेवा म्हणून उद्या शनी प्रदोषच्या दिवशी सुद्धा ही सेवा करू शकता. कोणतीही इच्छा, असं नाही की या गोष्टीसाठी करू का, त्या गोष्टीसाठी करू का, तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी करा की जी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात पण तुम्हाला त्यामध्ये यश मिळत नाही आहे, तर ही सेवा तुम्ही स्वतःसाठी करू शकता, आपल्या मुलांसाठी आई वडील करू शकतात, आजी आजोबा असतील ते करू शकता. असं काही नाही की स्त्रियांनी करायचे आहे पुरुषांनी नाही, कोणीही ही सेवा करू शकतो. आणि तुम्ही बघा, याचे जे रिझल्ट आहेत, याचे अनुभव तुम्हाला खूप चांगले येतील. आणि असंही जरी तुम्हाला सतत कशात ना कशात तरी अपयश येत असेल, अडचणी येत असतील, तर अशावेळी सुद्धा तुम्ही हा उपाय, ही सेवा करून बघा, निश्चितच तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळेल. आणि जे सततचं येणाऱ्या अडचणी आहेत, अपयश आहे, हे दूर होईल. आणि कुठेतरी इथून पुढे तुम्ही जेही काम हाती घ्याल त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. श्री स्वामी समर्थ.